नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील कृषी महाविद्यालय येथे मियावाकी या जपानी तंत्रज्ञानावर आधारित अटल आनंद घनवन या वृक्ष लागवड प्रकल्पाचा प्रथम वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण हे होते, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ माजी कार्यकारी परिषद सदस्य राहुलभैया सोनोने, आंतरराष्ट्रीय पखवाजवादक पंडित उद्धवबापू आपेगावकर, कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे, बनसरोळा येथील जनविकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले की हा परिसर स्वच्छ व सुंदर करण्याचं ठरवलं आणि ते आज सत्यात उतरायचं काम आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. आदरणीय कुलगुरू महोदयांची संकल्पना, स्वप्न, इच्छा की मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये 500,000 वृक्ष संवर्धन व्हावं आणि त्याचं टार्गेट सरांचं 5 वर्षाचं असताना 3.5 वर्षामध्ये जवळपास पूर्ण झालं. कोविडच्या महामारीच्या काळामध्ये सर्व जग स्वतःच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना आदरणीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 24 तास 24/7 आमचे सर्व सहकारी काम करत आहेत आणि ते शेतकऱ्यांचं ऋण, उत्तरदायित्व, पशुपालकांचं ऋण करण्यासाठी इथं आहेत. सर्व जे विद्यार्थी आहेत कोरोनाच्या महामारीमुळे की सर्वांना क्लासमध्ये येऊन शिक्षण घेणं जिकिरीचं होतं, पण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरनंतर सर्वात जास्त ऑनलाईनचे क्लासेस सर इथं झालेले आहेत. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण म्हणाले की अंबाजोगाईतील कृषी महाविद्यालयाचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार या कार्याव्यतिरिक्त महाविद्यालयाने प्रक्षेत्र व परिसर अत्यंत रमणीय आणि नेत्रसुखद असा बनवलेला आहे. झाडांबद्दल मला उपजत आवड ही माझ्या लहानपणापासूनच आहे आणि म्हणून मी जाणीवपूर्वक जाता येता आंबेजोग्याला काही क्षणाकरता करून पण मध्ये आल्याशिवाय जात नाही. आपोआप माझे पाय इकडे वळतात असं म्हणण्यापेक्षा माझ्या गाडीचे टायर इकडे वळतात असं म्हटलं तर भावगं ठरणार नाही आहे. आणि निश्चितपणे हे बदल आम्हाला दिसत आहेत सगळ्यांना आणि हे बदल ही केवळ सुरुवात आहे. आम्हाला भविष्यामध्ये खूप मोठा पल्ला या प्रसंगी गाठायचा आहे. हे सगळे परिसर अतिशय सुंदर करायचे आहेत. परिस्थिती इथं निर्माण होते की जी अतिशय अनुकूल अशी सर्वांचे चित्तवृत्ती प्रसन्न करण्याकरता अनुकूल अशी पार्श्वभूमी या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आम्ही घडवत आहोत. ही केवळ सुरुवात आहे कारण आम्ही ही जी काही वृक्ष लागवड सातत्यानं करतो आहे आमचा परिसर सुंदर करण्याचा ही एक सुरुवात आहे आणि यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत जाणार आहे. यावर्षी आम्ही आमच्या विद्यापीठाच्या स्थापनेचं सुवर्ण जयंती महोत्सवी वर्ष साजरं करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षारोपण करून शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लिली, मोगरा, गुलाब, निशिगंध इत्यादी फुलांनी विकसित केलेले उद्यान, आनंद, अटल घनवन, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह व विविध परिसरात लागवड केलेल्या 100 विविध प्रजातींच्या 15,000 विविध वृक्षांची, त्यात प्रामुख्याने आंबावड, पिंपळ, जांभूळ, कडुनिंब, उंबर, गुलमोहर, चिंच इत्यादी वृक्षांची मान्यवरांनी पाहणी केली. सदरील संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त, तणमुक्त व कचरामुक्त व सुंदर झालेला पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राहुलभैया सोनोने यांनी शुभेच्छा देत अभिनंदनही केले. येणाऱ्या पिढीला एक आयकॉन म्हणून जर कोण असेल तर विद्यापीठाचा ज्याच्यावेळी या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचा इतिहास सांगितला जाईल त्या त्या काळात धवन सराचं नाव सोनेरी अक्षराने लिहिलं जाईल आणि म्हणजे बाबासाहेब सरांचं नाव घेताना आपल्याला बालासाहेब ठोंबरे सरांचं नाव घेणं म्हणजे न घेणं म्हणजे ते अन्याय झाल्यासारखं. अतिशय शिस्तप्रिय, अतिशय प्रामाणिक आणि या शेतकरी कुटुंबातून नुंद्रीसारख्या गावातून सुद्धा एवढं मोठं धवन सरांच्या आशीर्वादानं नाव मिळवणं या दोन्ही बंधूंनी
ठोंबरे सरांनी यांनी एक वेगळं अस्तित्व स्वतःचं निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये धवन सरासारखं सर मराठीमध्ये म्हण आहे, मोडून पडला संसार पण मोडला नाही का ना, पाठीवर थाप टाकून दड म्हणा, थाप टाकणारा कॅप्टन कॅप्टन आपल्यासारखा परफेक्ट होता, त्याच्यामुळे हे नंदन उभारलं आणि जो होत आहे वाचिकली होत आहे सर आम्ही आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी फिरण्यासाठी येतो, परंतु प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांनी या वर्षात अतिशय चांगले नियोजन करून हा परिसर सुजलाम सुफलाम केला आहे, त्यांच्या सहकाऱ्यांचा व त्यांचे सर्वांचे अभिनंदन। यावेळी जनविकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब गोरे यांनी केले आहे। ते ठोंबरे सरांनी गेल्या एक दोन वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक दीड वर्ष त्यांना येऊन झालेलं आहे, कारण मी तर जवळच्याच या विमानसृष्टीमध्ये राहतो, म्हणजे नोकरीला मी बनसळायला असलो तरी राहतो इथून फक्त एक अर्धा किलोमीटरवर आणि दैनंदिन मी रोज या ठिकाणी फिरण्यासाठी येतो, म्हणजे सर याने अगोदरचं महाविद्यालय मी पाहिलेलं आहे आणि सर आल्यानंतरचंही महाविद्यालय मी या ठिकाणी पाहिलेलं आहे। सर याने अगोदरची इथली परिस्थिती म्हणजे अगोदर काही काम केलं नाही असं मी म्हणणार नाही, कारण सर्व कर्मचारी तेच असतील, पण एक योग्य दिशेनं आणि एक चांगल्या पद्धतीनं ज्याच्या अंगामध्ये जे स्किल असतं त्या स्किलचा वापर कसा योग्य प्रकारे करावा हे सरांकडून शिकलं पाहिजे। त्यांच्या तोंडामध्ये नेहमी खडीसाखर असते, ज्या लोकांच्या डोक्यावर बर्फाचा खडा असतो आणि तोंडामध्ये खडीसाखर असते आणि कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं हे स्किल त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही पाहतो की यासमोरचा गार्डन असेल, तिकडचं ते ऑक्सिजनचा झोन असेल, अनेक वडाचे झाडं असतील, पिंपळाचे झाडं असतील आणि एकूण जी स्वच्छता आहे, म्हणजे असं एक चांगलं काम अवघ्या काही दिवसामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पूर्ण केलेलं आहे। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुहास जाधव यांनी तर आभार जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर प्रताप नळबंडीकर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर वसलिंगाप्पा कलालबंडी, डॉक्टर दीपक लोखंडे, डॉक्टर मोहन धुप्पे, प्राध्यापक सुनील गलांडे, डॉक्टर योगेश वाघमारे, डॉक्टर विद्या तायडे, डॉक्टर संजय राठोड, प्राध्यापक मंजुश्री ढोके सिरटकर, प्राध्यापक मन्मथ बेरकिले, धीरज पात्रीकर, प्रमोद कळसकर, अनंत मुंढे, मनीषा बगाडे, माया भिकाणे, बाबासाहेब चिल्लरगे, स्वप्नील शिल्लार, भास्कर देशपांडे, पूजा वावरगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले। योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई।